हेलो स्टूडेंट्स, अपन लास्ट लेक्चर मध्ये ना बीसीडी नंबर्सची ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शन कसं फॉर्म करायचं हे आपण बघितलं होतं. देन आपण आता ह्या लेक्चरमध्ये मल्टिप्लिकेशन ऑफ बीसीडी नंबर्स आणि डिव्हिजन ऑफ बीसीडी नंबर्स बघणार आहे. आता जर आपल्याला बीसीडी नंबर्सचं मल्टिप्लिकेशन आपण जर केलं तर जो काय आलेला रिझल्ट आहे त्याला करेक्ट बीसीडी फॉर्ममध्ये आणण्यासाठी आपल्याकडे इन्स्ट्रक्शन अवेलेबल नाही आहे. म्हणून आपल्याला जे काही मल्टिप्लिकेशन आहे ते सक्सेसिव ॲडिशन मेथड यूज करून परफॉर्म करावं लागतं. देन त्या टास्कसाठी, दॅट इज फॉर सक्सेसिव ॲडिशन, वी आर गोइंग टू यूज द ॲड ए डी सी अँड डी ए इन्स्ट्रक्शन. आता एक एक्झाम्पल घ्या तुम्ही. आपल्याला जर 4 मल्टिप्लाय करायचं आहे बाय 5, देन आपल्याला काय करायला पाहिजे? 4 5 टाइम्स ॲड करायला पाहिजे. अदरवाईज काय करायला पाहिजे? 5 आपल्याला 4 टाइम्स ॲड करायला पाहिजे. तेच इथं दाखवलं आहे बघा. 4 काय केलं आहे? 5 टाइम्स ॲड केलं आहे. आणि इथं काय केलं आहे? 5 4 टाइम्स ॲड केलं. दोन्हीपैकी एक कोणतंही आपण परफॉर्म करू शकतो. देन हे जर इम्प्लिमेंट करायचं झालं आपल्याला तर एकतर 4 किंवा 5 आपल्याला ॲडिशन काउंटरमध्ये घ्यायला लागणार. एकतर बाईट काउंटर असेल किंवा तो वर्ड काउंटर असेल. आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायला लागणार आहे? आपण जर 4 ॲज अ ॲडिशन काउंटर घेतलं तर 5 काय करायला पाहिजे? आपल्याला 4 टाइम्स काय करायला पाहिजे? ॲड करायला पाहिजे टू गेट द करेक्ट रिझल्ट. देन आपल्याला जर मल्टिप्लिकेशन करायचं आहे आता 8-bit तर त्यासाठी अल्गोरिदम काय आहे ते बघूया. पहिलं आपल्याला डेटा सेगमेंट इनिशलाइज करायला लागणार आहे. MSB काउंटर इनिशलाइज करायला लागणार आहे विथ 0. देन जो काय आपला मल्टिप्लायर आहे तो ॲडिशन काउंटर रेजिस्टरमध्ये लोड करायचा. देन रिझल्ट व्हेरिएबल जे आहे ते 0 करायचं. रिझल्ट इक्वल्स टू रिझल्ट प्लस मल्टिप्लिकन. आता सध्या काय आहे? रिझल्ट व्हेरिएबल 0 आहे. मग 0 तो जो काही तुमचा मल्टिप्लिकंड आहे तो ॲड करायचा. मग तुमचा रिझल्ट येणार आहे. फॉर एक्झाम्पल आपण 5 घेतलं तर 5 प्लस आता सध्या रिझल्ट काय? 0. म्हणजे 5 होणार. देन नेक्स्ट काय होणार? रिझल्ट तुमचा 5 असणार आणि मल्टिप्लिकन परत 5. 5 प्लस प्लस म्हणजे 10 होणार आहे. कसं लक्षात येतं? सक्सेसिव ॲडिशन मेथड. देन ॲडजस्ट जो काही रिझल्ट आलेला असणार आहे तो आपण करेक्ट BCD फॉर्ममध्ये ॲडजस्ट करणार आहे. देन काय चेक करायचं? रिझल्ट जो आहे तो 8-bit जास्त आहे का? जर जास्त असेल तर स्टेप नंबर 7 जायचं. जर नसेल तर डायरेक्ट स्टेप नंबर 8 जायचं. जर रिझल्ट मोठा असेल तर काय करायचं? आपल्याला MSB काउंटर इन्क्रीमेंट करायचा आहे बाय 1. आणि जर नसेल तर काय करायचं? आपण ॲडिशन काउंटर जो आहे तो डिक्रीमेंट करायचा. इफ ॲडिशन काउंटर नॉट इक्वल टू 0 देन गो टू स्टेप नंबर 4. म्हणजे आपल्याला ॲडिशन काउंटर काय करायला लागणार आहे? 0 झाला आहे की नाही हे चेक करायला लागणार आहे फर्स्ट. आणि तो जर 0 असेल तर काय, म्हणजे आपलं मल्टिप्लिकेशन कम्प्लीट झालं असणार आहे. आणि जर 0 नसेल तर आपल्याला परत काय करायला लागणार आहे? ॲडिशन, दॅट इज सक्सेसिव ॲडिशन स्टेप, दॅट इज स्टेप नंबर 4 आपल्याला जायला लागणार आहे. आणि जर तसं नसेल तर काय करणार? आपण आपली मल्टिप्लिकेशन कम्प्लीट झालेलं असणार आहे, आपण रिझल्ट स्टोअर करणार आहे अँड देन स्टॉप. आता इथं बघा, प्रोग्रॅम बघूया आपण. एक मेमरी मॉडेल डिक्लेअर केलं आहे. त्याच्यामध्ये नंबर 1 नंबर 2 हे दोन्ही बाईट टाईपचे आहेत. एक मल्टिप्लिकंड असणार आहे, एक मल्टिप्लायर असणार आहे. रिझल्ट LSB आणि रिझल्ट MSB हे दोन काय आहेत? रिझल्ट व्हेरिएबल्स आहेत. आता इथं जर तुम्ही बघितला तर मूव AX@ डेटा आणि मूव DS@AX हे डेटा इनिशलायझेशनसाठी यूज केलेला आहे. देन जो काय आपला ॲडिशन काउंटर आहे तो CL लोड केला आहे विथ द नंबर 2 बाय द इन्स्ट्रक्शन मूव CL\Number2. देन जे काय आपला ॲक्युम्युलेटर आहे, सुरुवातीला आपण 0 इनिशलाइज केलेला आहे. देन ॲड AL\Number1, म्हणजे नंबर 1 आपण AL ॲड करायला चालू केलं बघा. देन जो काय आलेला रिझल्ट आहे ॲक्युम्युलेटरमधला तो काय करणार आहे? आपण इन अ करेक्ट BCD फॉर्म ॲडजस्ट करणार आहे. कॅरी जनरेट झालं आहे काय चेक करणार आहे. जर कॅरी जनरेट झाला असेल तर रिझल्ट आपला ग्रेटर दॅन 8-bit असणार आहे. म्हणून आपल्याला इन्क्रीमेंट काय करायला लागणार आहे? MSB काउंटर इन्क्रीमेंट करायला लागणार आहे. अदरवाईज काय करणार? आपण आपला जो काय ॲडिशन काउंटर CL आहे त्याला डिक्रीमेंट करणार. तो 0 आहे, 0 झाला आहे का, CL 0 झाला आहे का हे चेक करणार. जर तो 0 नसेल तर आपण कुठं जाणार आहे? अपला जाणार आहे. इथं अप म्हणजे परत काय ॲडिशन ऑपरेशन परफॉर्म करणार आहे. देन जर 0 असेल, झाला असेल तर मल्टिप्लिकेशन कम्प्लीट झालेलं असणार आहे. AL आपला रिझल्ट असणार आहे आणि ते AL चे कंटेंट्स आपण रिझल्ट LSB मूव करणार
आहे आणि रिझल्ट स्टोअर केल्यानंतर पण स्टॉप करणार आहे. मग जो काय आपला रिझल्ट आहे 0809 ह्यातला जे 09 आहे तो आपण स्टोअर करणार आहे इन रिझल्ट LSB आणि 08 जो आहे तो रिझल्ट MSBमध्ये स्टोअर होणार आहे. ओके, आता 16-bit मल्टिप्लिकेशन बघूया फॉर द BCD नंबर्स. जो काय आपला डेटा सेगमेंट आहे तो इनिशलाइज करायचा, MSB काउंटर इनिशलाइज करायचा विथ 0. जो काय आपला ॲडिशन काउंटर रजिस्टर आहे त्याला मल्टिप्लायरने लोड करायचं. फर्स्ट रिझल्ट व्हेरिएबल 0 करायचा, मग रिझल्ट इक्वल्स टू रिझल्ट प्लस मल्टिप्लिकेंट. मग अशासारखंच आहे, आलेला रिझल्ट करेक्ट BCD फॉर्ममध्ये ॲडजस्ट करायचा. रिझल्ट ग्रेटर दॅन 16-bit आहे का, असेल तर गो टू स्टेप नंबर 7, अदरवाईज गो टू स्टेप नंबर 8. जर रिझल्ट मोठा असेल तर काय करायला लागणार आहे, MSW काउंटर आपल्याला इन्क्रीमेंट करायला लागणार आहे. जर नसेल तर डायरेक्ट ॲडिशन काउंटर डिक्रीमेंट करायचा बाय 1, तो 0 झाला आहे की नाही चेक करायचा. 0 झाला नसेल तर परत स्टेप नंबर 4 जायचं, आणि जर रिझल्ट 0 झाला असेल तर तुम्हाला काय करायला लागणार आहे, म्हणजे सॉरी ॲडिशन काउंटर 0 झाला असेल तर तुम्हाला तुमचं मल्टिप्लिकेशन कम्प्लीट झालेलं असणार आहे, आणि जो आलेला रिझल्ट आहे तो स्टोअर करायचा. देन स्टॉप. आता इथं बघा, नंबर 1 नंबर 2 दोन्ही पण काय आहेत, मल्टिप्लायर आणि मल्टिप्लिकन वर्ड टाईपचे आहेत, आणि रिझल्ट LSW आणि रिझल्ट MSW हे पण दोन्ही वर्ड टाईपचे आहेत, आणि त्याला सध्या आपण 0 इनिशलाइज केलेलं आहे. देन इन कोड सेगमेंट फर्स्ट टू इन्स्ट्रक्शन डील्स विथ दी डेटा सेगमेंट इनिशलायझेशन, देन मूव CX कॉमन नंबर 1. आपण इथं काय केलं, नंबर 1ची व्हॅल्यू इन ॲडिशन काउंटर रजिस्टर आपण मूव केली CX. देन AX इज लोडेड विथ द 0. देन काय केलो आपण, ॲड AL कॉमा बाईट PTR नंबर 2, म्हणजे नंबर 2 नंबर 2 जो त्याचं लोअर बाईट असणार आहे ते आणि ALची कंटेंट्स दोन्ही ॲड केले. देन आलेला रिझल्ट आपण करेक्ट BCD फॉर्ममध्ये ॲडजस्ट केला विथ द हेल्प ऑफ DAA इन्स्ट्रक्शन. मग जो काय रिझल्ट आहे ALमधला तो मूव केला टू द रिझल्ट LSW. ओके, म्हणजे आपल्याला माहिती आहे आपण DAA इन्स्ट्रक्शन फक्त AL रजिस्टरवरच ऑपरेट करू शकतो आहे, AHवर करता येत नाही, फक्त ती 8-bit वर्क होते. म्हणून इथं आपल्याला दोन वेळेला ह्या इन्स्ट्रक्शन्स यूज कराव्या लागतात DAA. झालं, देन नेक्स्ट काय केलं आपण, रिझल्ट स्टोअर केला आणि मग नंतर काय, AHचे कंटेंट्स ALमध्ये घेतले. देन ॲड विथ कॅरी, म्हणजे आधीच्या ह्याच्यात जर कॅरी जनरेट झाला असता तो पण इथे आपल्याला कन्सिडर करायला लागणार आहे. अक्युम्युलेटरचे कंटेंट्स प्लस नंबर 2 जो काय हायर बाईट असणार आहे तो ॲक्युम्युलेटरचे कंटेंट्स प्लस कॅरी हे सगळ्यांची ॲडिशन करणार, त्याच्यानंतर आलेला रिझल्ट करेक्ट BCD फॉर्ममध्ये आणणार विथ द हेल्प ऑफ DAA इन्स्ट्रक्शन. देन आलेला जो काही रिझल्ट असणार आहे ALमध्ये तो परत आपण स्टोअर करणार आहे टू द रिझल्ट LSW प्लस 1 ह्या लोकेशनला. देन मू AX कॉमा रिझल्ट LSW, म्हणजे जे काय रिझल्ट LSW तुमचा आहे तो तुम्ही कुठे AXला मूव केला आणि त्याच्यानंतर जम्प इफ नॉट कॅरी टू नेक्स्ट, जर कॅरी जनरेट नसेल तर नेक्स्टला जायचं, आणि इन्क्रीमेंट जर अदरवाईज काय करायचं, इन्क्रीमेंट MSB काउंटर, जर कॅरी असेल तर आपल्याला जो काही MSB काउंटर आहे आपला रिझल्ट MSB त्याला इन्क्रीमेंट करायला लागणार आहे. अँड देन अप, म्हणजे आपण कंटिन्युअस त्या लूपमध्ये राहणार जोपर्यंत आपला ॲडिशन काउंटर 0 होत नाही तोपर्यंत. देन हा प्रोग्राम एक्झिक्यूट केल्यानंतर आपला जो काही रिझल्ट आहे तो काय असणार आहे, 89991, व्हेअर यू विल फाईंड 9991 इन अ रिझल्ट LSW अँड 08 इन अ रिझल्ट MSB. म्हणजे जे काही खालचा जो वर्ड आहे 9991 तो रिझल्ट LSW स्टोअर होणार आणि 08 जो आहे तो रिझल्ट MSB स्टोअर होणार आहे. देन डिव्हिजन ऑफ BCD नंबर्स. सिमिलरली ॲज लाईक मल्टिप्लिकेशन, आपण जर BCD नंबरची डिव्हिजन परफॉर्म केली तर आलेल्या रिझल्टला करेक्ट BCD फॉर्ममध्ये आणण्यासाठी आपल्याकडे इन्स्ट्रक्शन अवेलेबल नाही आहे, त्यामुळे आपण काय करणार आहे, सक्सेसिव सबस्ट्रॅक्शन मेथड यूज करणार आहे टू परफॉर्म दी BCD डिव्हिजन. ओके, विथ द हेल्प ऑफ सब SUB सब SBB अँड DAS, दॅट इज डेसिमल ॲडजस्ट आफ्टर सबस्ट्रॅक्शन इन्स्ट्रक्शन यूज करणार आहे. ह्या मेथडमध्ये आपण जो काय आपला डिव्हायजर आहे
म्हणजे डिवायझर किंवा डिव्हिडंट हे दोघं काय करणार आहे, कम्पेअर करणार आहे. जर दोघं इक्वल किंवा म्हणजे आपलं डिवायझर आहे ना तो इक्वल आहे का, काही ग्रेटर दॅन आहे, दॅन डिव्हिडंट हे आपण चेक करणार आहे. आणि मग आपल्याला लक्षात येणार आहे की आपण स्टॉप करायचं आहे का, परत पुढं कंटिन्यू करायचं आहे ते. दॅट इज वी सबस्ट्रॅक्ट डिवायझर फ्रॉम डिव्हिडंट, म्हणजे जो काही डिव्हिडंट आहे त्याच्यातनं आपण डिवायझर काय करणार आहे, सबस्ट्रॅक्ट करणार आहे. कधीपर्यंत आपण हे सबस्ट्रॅक्शन कंटिन्यू करणार आहे, अंटील डिवायझर इज नॉट इक्वल टू ऑर ग्रेटर दॅन डिव्हिडंट, म्हणजे जोपर्यंत आपला डिवायझर हा डिव्हिडंटपेक्षा एकतर मोठा होत नाही किंवा एकतर इक्वल होत नाही तोपर्यंत आपण काय करत राहणार आहे, सबस्ट्रॅक्शन कंटिन्यू करत राहणार आहे. सो वन काउंटर इज रिक्वायर्ड टू काउंट सक्सेसिव सबस्ट्रॅक्शन, म्हणजे काउंटर लागणार आहे आपल्याला आपण किती वेळा सबस्ट्रॅक्शन करायला लागलो आहे ते काउंट करण्यासाठी. आणि जेणेकरून तो काउंट म्हणजेच काय असेल, आपला कोशंट असेल. ओके, अँड ॲट द एंड आपल्याला जो काय मिळेल तो काय असणार आहे, रिमाइंडर असणार आहे. देन आता ऑल्गोरिदम चेक करूया फॉर डिव्हिजन ऑफ 2 8-bit नंबर्स. इनिशलाइज डेटा सेगमेंट, देन कोशंट काउंटर आपण घ्यायचा, त्याला झिरोनी इनिशलाइज करायचं. रिझल्ट व्हेरिएबल विथ डिव्हिडंट इनिशलाइज करायला लागणार आहे आपल्याला. देन रिझल्ट इक्वल टू रिझल्ट मायनस डिवायझर, म्हणजे रिझल्ट व्हेरिएबलमध्ये आता काय असणार आहे, तुमचा डिव्हिडंट असणार आहे. मग डिव्हिडंटमधनं तुम्ही काय करणार, डिवायझरला सबस्ट्रॅक्ट करणार आहे आणि आलेला रिझल्ट परत रिझल्टमध्ये स्टोअर करणार आहे. जो काय आलेला रिझल्ट आहे त्याला करेक्ट बी सी डी फॉर्ममध्ये आणणार आहे तुम्ही. त्याच्यानंतर काय करणार आहे, एकदा तुम्ही सबस्ट्रॅक्शन केला ना म्हणून काय करणार, जो काय तुमचा क्वेश्चन काउंटर आहे त्याला इन्क्रीमेंट करणार बाय 1. त्याच्यानंतर काय करायचं, रिझल्ट चेक करायचा, इट इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू डिवायझर. जर तसं असेल, रिझल्ट जर तुमचा ग्रेटर असेल तर गो टू स्टेप नंबर 4, अदरवाईज स्टोअर द रिझल्ट अँड स्टॉप. आता इथं बघा, एक मेमरी मॉडेल डिक्लेअर केलं आहे, डिवायझर आहे बाईट टाईपचं, देन डिव्हिडंटसुद्धा बाईट टाईपचं आहे आणि कोशंट रिमाइंडर हे सुद्धा बाईट टाईपचे आहेत. त्याला सुरुवातीला 0 इनिशलाइज केलं आहे, म्हणजे आपल्या 11 आपण 2 डिवाईड करायला लागलो ह्या प्रोग्राममध्ये. देन कोड सेगमेंटमधल्या पहिल्या 2 इन्स्ट्रक्शन्स आहेत ते डेटा सेगमेंट इनिशलायझेशनशी डील करतात. देन मूव AL कॉमा डिव्हिडंट जी आहे ती काय आहे, आपण AL डिव्हिडंट पहिला मूव केला, देन AL आता AL काय डिव्हिडंट आहे, AL मायनस डिवायझर होणार, म्हणजे डिव्हिडंट मायनस डिवायझर होणार, सबस्ट्रॅक्ट AL मायनस डिवायझर म्हणजे डिव्हिडंट मायनस डिवायझर होणार आहे. आपण काय करायला लागलो इथं, डिव्हिजन बाय सक्सेसिव ॲडिशन मेथड, सॉरी सक्सेसिव सबस्ट्रॅक्शन मेथड. एकदा सबस्ट्रॅक्ट झालं देन DAS इन्स्ट्रक्शन यूज करा, जेणेकरून आलेला रिझल्ट आहे तो करेक्ट BCD फॉर्ममध्ये येईल. देन इन्क्रीमेंट क्वेश्चन, क्वेश्चन हा जो काउंटर आपण घेतला आहे, एकदा आपण सबस्ट्रॅक्शन केलो ना म्हणून त्याला इन्क्रीमेंट करायचं. देन जे काय आपले ALचे कंटेंट्स आहेत ते आणि डिवायझर दोघं कम्पेअर करायचे. जर कॅरी जनरेट झाला तर आपलं काय समजायचं, परत आपल्याला सबस्ट्रॅक्शन करायला लागणार आहे, म्हणजे आपलं डिव्हिडंट अजून मोठा आहे दॅन द डिवायझर हे लक्षात येते आपल्याला. आणि जर तसं नसेल तर काय करायचं, जे काय ॲक्युम्युलेटरमधले कंटेंट्स आहेत तो रिमाइंडर असणार आहे आपला, आणि कोशंटमध्ये जो काय कोशंट काउंटरमध्ये जी काय व्हॅल्यू असणार आहे ती आपली काय असणार आहे, आपला म्हणजे आलेला रिझल्ट असणार आहे कोशंट. देन हा जो प्रोग्राम एक्झिक्यूट केलो आपण, त्याच्यानंतर आपलं कोशंट काउंटरमध्ये QUO हे जे व्हेरिएबल यूज केलं आहे आपण, त्याला 0-5 ही व्हॅल्यू असणार आहे आणि रिमाइंडर काय असणार आहे, 1 असणार आहे. देन सिमिलरली वी विल गो फॉर द डिव्हिजन ऑफ 2 16-bit BCD नंबर्स. ह्या आता अल्गोरिदममध्ये काही चेंज नाही आहे, पहिला डेटा सेगमेंट इनिशलाइज करायचा, देन क्वेश्चन काउंटर घ्यायचा, 0 करायचा त्याला, देन डिव्हिडंट जे आहे त्याला लोड करायचं इन अ रिझल्ट व्हेरिएबल, मग रिझल्टमधनं डिवायझर कंटिन्युअसली सबस्ट्रॅक्ट करत राहायचं, आणि जे काही सबस्ट्रॅक्शन नंतरचे रिझल्ट असणार आहेत ते करेक्ट BCD फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचे. आणि तो जर त्याच्यानंतर काय करायचं, क्वेश्चन काउंटर इन्क्रीमेंट करायचा, मग रिझल्ट ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू डिवायझर आहे का हे चेक करायचं. जर तसं असेल तर आपल्याला परत सबस्ट्रॅक्शन परफॉर्म करायला लागणार आहे, अदरवाईज काय आपण रिझल्ट स्टोअर करून स्टॉप करू शकतो आहे. देन आता प्रोग्रॅम बघा,
आता इथं नंबर वन नंबर टू डिवायजर आणि डिविडंड जे आहेत ते दोन्ही कसे आहेत वर्ड टाईपचे आहेत, कारण आपण 16-bit नंबरची डिव्हिजन परफॉर्म करायला लागलो आहे ना. देन क्वेश्चन जो आहे तो बाईट टाईपचा आहे, त्याला झिरोनी डिक्लेअर केलं आहे. रिमाइंडर जो आहे तो वर्ड टाईपचा आहे, त्याला पण झिरोनी डिक्लेअर केलेलं आहे. देन पहिल्या दोन इन्स्ट्रक्शन आहेत कोड सेगमेंटमधल्या, त्या फॉर डेटा सेगमेंट इनिशलायझेशन आहे. देन आपण बी एच हा एक काउंटर यूज केला आहे, बघा मूव बी एच कॉमा झिरो. देन जे नंबर टू आहे आपला जो काय डिव्हिडंट आहे तो ए एक्समध्ये घेतला आपण. देन जे काय ए एलचे कंटेंट्स आहेत ते आणि बाईट पी टी आर नंबर वन म्हणजे जे काही लोअर बाईट आहे नंबर वनचं ते आणि आपलं ए एलचे कंटेंट्स नंबर टूचा लोअर बाईट ह्या दोघांची काय केली आपण सबस्ट्रॅक्शन परफॉर्म केली, आलेल्या रिझल्टला करेक्ट बी सी डी फॉर्ममध्ये कन्वर्ट केलं विथ द हेल्प ऑफ डी ए एस इन्स्ट्रक्शन. देन जो काय आलेला करेक्ट रिझल्ट असणार आहे आपला तो काय केला आपण बाईट पी टी आर रिमाइंडरला दॅट इज आर ई एमला स्टोअर केला. देन नेक्स्ट काय करायचं आपल्याला आपली डी ए ए किंवा डी ए एस ह्या ज्या इन्स्ट्रक्शन आहेत त्या फक्त ए एलशी रिलेटेड म्हणजे 8-bit रिलेटेडच वर्क होतात, म्हणून आपल्याला काय करायचं आहे जो काय हायर बाईट आहे तो ए एलमध्ये घ्यायचा. परत आपल्याला जो काय हायर बाईट आहे आपला नंबर वनचा तो आणि ए एलचे कंटेंट दोघांच्यात सबस्ट्रॅक्शन परफॉर्म करायची, आलेल्या रिझल्टला परत करेक्ट बी सी डी फॉर्ममध्ये आपल्याला कन्वर्ट करायचं आहे दॅट इज विथ द हेल्प ऑफ डी ए एस इन्स्ट्रक्शन. देन नेक्स्ट काय करणार आहे जो काय आलेला रिझल्ट आहे आपला ए एलमधला तो आपण मूव करणार आहे टू द बाईट पी टी आर आर ई एम प्लस वन. देन जे काय आपल्याला आलेला आपला कोशंट आहे तो आपण ए एलमध्ये घेणार आहे. त्याच्यानंतर ए एलमध्ये ॲड ए एल कॉमा वन, ए एलचे कंटेंट्स प्लस वन करणार आहे. देन डी ए ए म्हणजे ॲडिशन ऑपरेशन केल्यानंतर आपल्याला त्याला करेक्ट बी सी डी फॉर्ममध्ये आणायला पाहिजे. जे काय आपल्या ॲक्युम्युलेटरचे कंटेंट्स आहेत ते परत बी एलला मूव करायचे. तो ए एल म्हणजे काय असणार आहे आपला कोशंट असणार आहे, त्याला कोशंट व्हेरिएबलला मूव करायचं. देन रिमाइंडर जो आहे तो ए एक्समध्ये मूव करायचा. आणि जे काय आलेलं रिझल्ट आहे आपला ए एक्समध्ये जे काय रिझल्ट आला आहे आपला रिमाइंडर तो आणि नंबर वन दोन्ही कम्पेअर करायचे. त्याच्यानंतर जम्प इफ ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू म्हणजे जर ते दोघांच्यात कंपॅरिझन केल्यानंतर ए एक्स जर आपला ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू नंबर वन असेल तर आपण अपला जाणार आहे म्हणजे परत सबस्ट्रॅक्शन परफॉर्म करायला जाणार आहे. अदरवाईज काय करणार आहे आपण तिथं स्टॉप करणार आहे, एंड करणार आहे आपला प्रोग्रॅम. हा जो प्रोग्रॅम आहे तो एक्झिक्यूट केल्यानंतर काय होणार आहे बघा, जे काही कोशंट आहे तो झिरो बी एच इन अ कोशंट व्हेरिएबल असणार आहे आणि 11 जो काय असणार आहे तो आपला रिमाइंडर असणार आहे, सॉरी कोशंट असणार आहे आणि ते कन्वर्ट करणार आहे आपण, सॉरी झिरो बी जो आहे तो कन्वर्ट करणार आहे डेसिमलमध्ये दॅट इज 11 इन अ डेसिमल. आणि रिमाइंडर काय असणार आहे आपला 00 असणार आहे, कारण आपण 999 आपण 9 डिवाईड करायला लागलो आहे म्हटल्यावर रिझल्ट रिमाइंडर झिरोच असणार आहे आणि आपला जो काय कोशंट असणार आहे तो 11 असणार आहे. ओके, लक्षात आलं आहे डिव्हिजन अँड मल्टिप्लिकेशन ऑफ बी सी डी नंबर्स. आपल्याकडे डायरेक्ट इन्स्ट्रक्शन नाही आहेत जेणेकरून आपण मल्टिप्लिकेशनचा किंवा डिव्हिजनचा रिझल्ट करेक्ट बी सी डी फॉर्ममध्ये आणू शकतो, फक्त आपल्याकडे ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शनसाठी इन्स्ट्रक्शन अवेलेबल आहेत. म्हणून आपण विथ द हेल्प ऑफ सक्सेसिव्ह ॲडिशन मेथड मल्टिप्लिकेशन करणार आहे आणि विथ द हेल्प ऑफ सक्सेसिव्ह सबट्रॅक्शन मेथड वी परफॉर्म डिव्हिजन ऑपरेशन ऑफ बी सी डी नंबर्स. लक्षात आलं आहे? देन टुडे वी विल स्टॉप हियर. थँक्यू.